इयत्ता सहावी विषय मराठी पाठ क्रमांक नऊ वारली चित्रकला लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे जन्म एकोणीसशे एकोणचाळीस मृत्यू दोन हजार सहा ओळख करून घेऊया डॉक्टर गोविंद गारे यांचा जन्म चार मार्च एकोणीसशे एकोणचाळीस रोजी निमगिरी गावी जुन्नर तालुक्यात झाला त्यांची आई हिराबाई वडील मोघाजी तसे पाहता दोघेही अशिक्षित वडिलांचे छायाछत्र हो ते लहान होते तेव्हाच गेले त्यामुळे वडिलांचे प्रेम नाही मिळाले पण आई हिराबाई यांनी कसलीही कमी पडू दिली नाही त्यांनी सहाही भावंडाचे प्राथमिकपर्यंतचे शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत राहून शि पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्यांनी जुन्नरचा रस्ता धरला त्यानंतर पुढील पदवी शिक्षणासाठी त्यांनी संत ज्ञानेश्वर वसतिगृह हो येथे राहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षणास प्रारंभ केला या काळात त्यांची ओळख ज्येष्ठ पत्रकार तसेच खासदार अनंतराव पाटील यांच्याशी झाली त्यांच्या प्रेरणेने त्यांनी विशाल सह्याद्री या वर्तमानपत्रातून आपली लेखनमाला मावळाची मुसाफिरी लिहिण्यास प्रारंभ करून आपल्या लिखाणविश्वाची सुरुवात केली या लेखनमालेला खूप प्रसिद्धी मिळाली त्यानंतर कधीच मागे न पाहता त्यांनी आदिवासी समाजावर भरपूर असे लेखन करून साहित्याचा डोंगर उभा करून दिला त्यांचे तीनही भाषा मराठी हिंदी इंग्रजी यावर प्रभुत्व होते डॉक्टरांनी पी एच डी पूर्ण केली आज त्यांची पन्नासपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित आहेत त्यांचे सर्व साहित्य आदिवासी समाजाला समोर ठेवून लिखाण करण्यात आलेले आहे आदिवासी समाजावर अभ्यास आणि लिखाण असंच त्यांचं जीवन होतं त्यांच्या लिखाणासाठी त्यांनी आजपर्यंत चौदा विविध पारितोषिके मिळवलेली आहेत डॉक्टर प्रथम नागरिक होते ज्यांना आदिवासी समाजाच्या अभ्यासासाठी ब्रिटिश कौन्सिलची फिलो फेलोशिप मिळाली होती त्यानंतर त्यांनी इंग्लंडला एक वर्ष अभ्यास करून पदविका मिळवली होती तिथून परतल्यानंतर त्यांची नियुक्ती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे संचालक पदासाठी नियुक्ती झाली त्यांनी लिहिलेली पुस्तके आदिवासी लोककथा सह्याद्रीच्या खोऱ्यातील ठाकूर ठाकर आदिवासी आदिवासी विकासातील दीपस्तंभ स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक वारली चित्रकला महाराष्ट्रातील आदिवासी जमाती सात भिल्ल आदिवासी वीर पुरुष आदिवासी लोकनृत्य लय ताल आणि सूर जिव्या सोमा मशे यांनी सर्वप्रथम वारली चित्रकला लोकांपुढे आणली आदिवासीची चित्रकला ही त्यांच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे एक सहज जगत्या उमलणारी भावाभिव्यक्ती आहे बाबळ्या आदिवासींच्या खडतर आयुष्यातला तो एक आनंदाचा क्षण आहे त्यांचं वेगळं जग रीतिरिवाज सण उत्सव दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग नकळत हळूवारपणे त्यांच्या कुडाच्या भिंतीवर साकार होत जातात गावात एखादं लग्न ठरलं की पंचक्रोशीतले लहान मोठे पुरुष स्त्री चित्रकार उत्स्फूर्तपणे भावनेने जमा होतात असं त्यांचं जगणं आहे शेण मातीतनं सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर तांदळाच्या पेजेनं रंगवण्याचा त्यांचा आनंद अगदी पूर्वापारचा आहे त्यात त्यांचं नृत्य लग्न वरात आहे नारळीची ताडीची झाडं आहेत शेत आहेत वारली चित्रकलेचा परिपोष वारली संस्कृती आणि परंपरा व त्याच्या सभोवतालच्या परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी लग्नविधी देवदेवता दैनंदिन जीवन लोकजीवन व त्याबरोबर आजूबाजूचा परिसर परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नदी नाले डोंगर पहाड वने नाचनृत्य घरदार शेतीचे हंगाम शिवार परिसर जत्रा इत्यादी विषयाला धरून भित्तीचित्रे रेखाटलेली दिसतात वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकाराच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद ही चित्रे बघत असताना द्यावी लागते साध्या साध्या रेषांच्या माध्यमातून संकेत व्यक्त केले जातात त्यांच्या या चित्रकलेत रेषाकृतीला व त्यापासून होणाऱ्या आकाराच्या गुंफणीला महत्त्व असते बऱ्याच आकाराची परत परत पुनरावृत्ती होत असते पण त्यातही वेगवेगळ्या सौंदर्याकृतीची जाणीव कलात्मक पातळीवर कलाकाराला मिळत असते रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण चौकोण वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते तिला आपले शरीर असते वारली चित्रकार झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून शेंड्यापर्यंत रंगवतो अगदी सहजपणे त्यातून झाड उगवण्याची भावना प्रकट होते मनुष्य अगर प्राणी काढण्यासाठी सुरुवातीस त्रिकोण काढून त्याला शरीर किंवा धड समजून हात पाय डोके शेपूट हे अवयव जोडले जातात ही कलाकृती प्रथम रेषाकृतीने तयार केली जाते अनेक आश्चर्यकारक आकार व रेषांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृती प्रकट करण्याची त्याचीही सांकेतिकता विचार करण्यासारखी आहे जीवनातल्या घडामोडीचे त्याच्या कलेत पडणारे प्रतिबिंब अशिक्षित असूनही भिंती चित्रणाच्या रेखाटनामधल्या रेषेला जोमदारपणा थोडी बेढ बसली तरीही असलेला हुकमी आगळेपणा आणि स्वतंत्रपणा या सगळ्या गोष्टी पाहून या कलावंताच्या कलेचा कलेच्या उंचीचा आपले मन वेध घेऊ लागते